नमस्कार मी मयुरी मालणकर आरोग्यविषयक कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण मूळ व्याधीवर आधुनिक उपचार याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर संदीप अगरवाल डॉक्टर नमस्कार कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे तर कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया डॉक्टर संदीप अगरवाल हे एम बी बी एस एम एस जनरल सर्जन आहेत त्यांचे वैद्यकीय शिक्षण मिरज येथील मेडिकल कॉलेज येथे झाले आहे डॉक्टर संदीप अग्रवाल हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रसिद्ध पायल्स सर्जन आहेत त्यांनी पश्चिम भारतात सर्वप्रथम पायल्स फिशर फिस्तुला या आजारांवर बीम या टेक्नॉलॉजीद्वारे क्रांती घडवून आणलेली आहे त्यांना या क्षेत्रातील खूप मोठा अनुभव आहे त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे ज्यामध्ये अवॉर्ड फॉर एक्सिलन्स इन बेस्ट चिकित्सक ऍट न्यू दिल्ली तसेच हेल्थ केअर एक्सिलन्स अवॉर्ड पुण्याचे खासदार माननीय गिरीशजी बापटसर यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र गौरव पुरस्कार फॉर हेल्थ केअर इन सर्जरी माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते मुंबई येथे देण्यात आला आहे हेल्थकेअर अवॉर्ड राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर सरांबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे आणि अशाच जबरदस्त व्यक्तिमत्वाकडून आज आपण पायल्स फिशर फिस्तुला इत्यादी विषयी मार्गदर्शन घेणार आहोत तर सर पुन्हा एकदा तुमचं कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आता चला कार्यक्रमाला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न मी सरांना विचारणार आहे सर मूळ व्याध भगंदर फिशर यामधील नेमका फरक काय मुळव्यात भगंदर फिशर याच्यातील नेमका जो फरक आहे हे आपल्याला माहित करणं गरजेचं आहे मला सांगा याची लक्षणं काय आहेत आणि नेमकी काय का आहेत हे होण्यामागची होण्याचे सर्वात महत्वाचे जे कारण आहेत की ज्या लोकांना जसं आपण म्हणतो पोट साफ होत नाही तर सर भगंदर फिशर हे होऊ नये यासाठी काय नेमक्या उपाययोजना करणं आवश्यक आहे जसं मी आता सांगितलं जे ह्याचे होण्याचे कारण आहेत तेच कारण आपल्याला फक्त डेली लाईफस्टाईल मध्ये होणार सर तुम्ही मग अशी काही लक्षणं सांगितली जर एखाद्याला अशी लक्षणं आढळून आली तर त्याचं योग्य ते निदान करण्यासाठी आवश्यक त्या तपासण्या कोणत्या कुठलाही समजा तुम्हाला त्रास होत असेल तर डेफिनेटली तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरकडे जाऊन त्याची तपासणी करून घेणं फार गरजेचं आहे तर डॉक्टरांनी आजवर बीम टेक्नॉलॉजीद्वारे हजारो ऑपरेशन केलेले आहेत जाणून घेऊया या बीम टेक्नॉलॉजीविषयी यस बीम टेक्नॉलॉजी ह्याचा फुल फॉर्म आहे बायोलॉजिकल इलेक्ट्रिकल इम्पिडन्स ऑटो मेजरमेंट तर डॉक्टर ज्यांनी आधी पाईल्स ऑपरेशन केलेलं आहे आणि आता त्यांना परत त्रास सुरू झालेला आहे अशा पेशंट्सना तुम्ही काय सांगाल नक्कीच माझ्याकडे बरेच पेशंट येतात ते म्हणतात की त्यांनी कुठल्या ना कुठल्या प्रकारे ऑपरेशन केलेले आज तर ज्यांना ब्लड प्रेशर आहे डायबिटीज किंवा अन्य काही हार्टचे डिसिजेस आहेत अशा पेशंट्सना तुम्ही काय सांगाल असे पेशंट देऊ शकतो की अजिबात घाबरायची गरज नाही आहे तर भारतीयांमध्ये घरगुती उपचार म्हणा किंवा गावठी उपचार म्हणा हे पहिल्यांदा आपण करतो कुठलाही आजार झाला कुठल्याही आजाराची लक्षणं दिसली तर अशा लोकांना हो तुम्ही काय सांगाल अगोदर घरगुती उपाय करायलाच पाहिजे मी जसं आता मी जे काय तुम्हाला सांगितलं की जसं की तुम्हाला डायट थोडी मॉडीफाय करायला पाहिजे लाईफ नक्कीच काही लोकांना डॉक्टर भीती असते की मुळव्यात ऑपरेशन झालं तर गुदद्वारावरील त्यांचा कंट्रोल जाण्याची शक्यता आहे हे कितपत खरं आहे आणि याबद्दल तुम्ही काय सांगाल हां असं जसं आपण सांगतो की पूर्वीच्या काळामध्ये जे ऑपरेशन करायचे टाक्याचं ऑपरेशन झालं आपण म्हणायचो तो त्या टायमिंगला थोडंफार ऑप्शन चान्सेस असतात तर डॉक्टर हा जर किती मी टक्क्यांमध्येच विचारेन किती टक्के असे चान्सेस आहेत की हा पूर्णपणे बरा होतो हा आजार कंप्लीटली बरा होऊ शकतो असं मी सांगितलं तर डॉक्टर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल सर्वात महत्त्वाचं असं मी सांगितलं की काही दिवस तुम्ही कुणी तुम्हाला सांगितलं असेल की असं करा तसं करा हे चेंजेस करा हे खावा डायट लाईफ डायटी लाईफस्टाईल चेंज करा ते सगळं इनिशियल डेजला तुम्ही सगळं करून बघायला पाहिजे आपला तर डॉक्टरांनी आजवर हजारो ऑपरेशन केलेली आहेत आणि प्रत्येक पेशंटला त्यांनी पर्सनल अटेन्शन देखील दिलेलं आहे डॉक्टरांना संपर्क साधण्यासाठी त्यांच्या नवीन हॉस्पिटलचा पत्ता आणि नंबर स्क्रीनवर देण्यात आलेला आहे त्यावर तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता तर सर आज तुम्ही इथे आलात आणि आपल्या प्रेक्षकांना एवढी छान उपयुक्त अशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद